ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मुंबईतले जनजीवन यामुळे विस्कळीत झालंच, पण याचा सर्वाधिक फटका मुंबई बाहेरून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या आंबेडकरी अनुयायांना बसलाय. 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्तानं मुंबईतल्या चैत्यभूमीवर दर्शनासाठी आलेल्या भीमसैनिकांची ओखी चक्रीवादळामुळे प्रचंड गैरसोय होते. शिवाजी पार्कमध्ये भीम अनुयायांना पावसात भिजावं लागतंय. पालिकेनं शाळांची यादी जाहीर केली आहे, पण शाळांना कोणतेही आदेश देण्यात आले नव्हते, त्यामुळे पालिका प्रशासनावर आंबेडकरी अनुयायी नाराज झाले. भीम अनुयायी आणि राजकीय कार्यकर्ते संतापल्यावर बेस्टच्या बसेस मागून अनुयायांना इतर ठिकाणी नेण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली. ONGC जी मंडळी मिळाली भेटली मला, तर ती काही मंडळींना त्यांना आम्ही BMC स्कूलमध्ये काही पाठवलं आहे की तुम्ही काय काय BMC स्कूलमध्ये जिथे व्यवस्था केली आहे, महापौरांनी सांगितलं आहे की जेवणाची व्यवस्था केली जाते आहे, पण काय काय स्कूलमध्ये पोहोचलं नव्हतं, तर ONGCला आम्ही सांगितलं तुम्ही स्कूल्स बघा, शाळेमध्ये जा, जिथे नसेल तिकडे तुम्ही द्या, आणि जिकडे अजून गरज असेल तर तुम्ही फोन करून तिकडे लोकांना प्रशासनाला सांगा की तिकडे जायला. तिथे पाय ठेवायला पण जागा नाही आहे, सगळीकडे पाणी साचलेलं आहे. स्टॉल जे लावलेले आहेत त्या स्टॉलमध्ये बसायला सुद्धा सोय नाही आहे, कारण पाणी इतकं आहे की स्त्रियांना त्यामुळे खूप त्रास होतो आहे. आणि आम्हाला जर इतका त्रास होतो आहे तर लांबून राज्यातनं लोक येणार आहेत, तर त्यांना आणखीन त्रास होऊ शकेल. पाणी काढणं आणि जे जे पंडाल लागलेले आहेत त्यांना प्लास्टिक पुरवणं, किंवा लोकांना थोडीशी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं, किंवा जर राहण्याची काही व्यवस्था होत असेल कुठे तर त्याही पद्धतीने त्यांना जर दिली अवेलेबल करून, का आता शाळा आहे, सुट्ट्या आहेत. शिवाजी पार्कमध्ये पावसामुळे प्रचंड चिखल झाल्यामुळे अखेर भीमसैनिकांनी दादर रेल्वे स्थानकावर तात्पुरता आसरा घेतला. सकाळपासून पाणी चालू आहे, आता अजून बी पाणी उघडला नाही, आता मला जायची काही सुविधा अजून काही झाली नाही. तुम्ही रेल्वे स्टेशनवर थांबलाय का? हां, म्हणून थांबलो आम्ही. भावी आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो. आणि आता उघडल्यापर्यंत जाणार? हो. मैदानात खूप पाणी आहे का? हो, खूप पाणी आहे. पाऊस अचानक येऊन गेला. 25-30 लोक आहेत माझ्यासोबत, महिला मंडळी आणि पुरुष मंडळी. अचानक आलेल्या पावसामुळे आंबेडकरी अनुयायांची गैरसोय झाली असली तरी महापालिका सर्वतोपरी त्यांना मदत करत असल्याचा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. भीमसैनिकांच्या राहण्याची तसंच प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं. पाऊस आहे, दूरवरून आलेले अगदी ग्रामीण भागातून आलेले भीमसैनिक त्या पावसात भिजत होते, थंडीत कुडकुडत होते, पण अशा वेळेला त्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे, आणि म्हणून ताबडतोब आम्ही रात्रीच्या रात्री त्यांना शाळा मुंबई महापालिकेच्या आम्ही खुल्या करून दिल्या निवाऱ्यासाठी. आणि बाकी जेवण नाश्त्याची व्यवस्था ती समन्वय समिती आणि महापालिका प्रशासन व्यवस्थित हाताळत आहेत, त्यांची सोय केली जाते. काही ठिकाणी कदाचित एखाद्या ठिकाणी असं घडलंही असेल तर त्याची माहिती घेऊ, परंतु तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत की प्रत्येकाला कमीत कमी थोडं का विना, पोटभर का विना काहीतरी अन्न मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत आणि ते काम सुरू आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे मुंबई महापालिका प्रशासनालाही तारेवरची कसरत करावी लागते. मात्र दरवर्षी लाखोच्या संख्येनं भीमसैनिक या काळात येतात, याचा महापालिकेला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत काय करायला हवं याची तयारी महापालिकेनं करणं गरजेचं होतं. तसं झालं असतं तर भीमसैनिकांचे झालेले हाल टाळता आले असते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.